दिवसापासून जे उपोषण चालू आहे या ठिकाणी बोरगाव पेठच्या उपोषणासाठी, यासाठी काही लोक उपोषणाला बसतात पण अचानकपणे या उपोषणाचा एक वेगळा वळण लागला आहे. या ठिकाणी जे आंदोलन करते आहे ते जो परतवाडाचा अमरावती रोड आहे हा पूर्णतः रोड हळवला असून महामार्गाची वाहतूक दोन्ही पण ठप्प झाली आहे. तुम्ही पाहत असाल की महामार्ग थांबले असताना सर्वच दोन्ही पण वाहन मोठ्या प्रमाणात थांबले असून या ठिकाणी नागरिक जे आहेत ते अत्यंत रस्त्यावर बसले आहेत. या ठिकाणी दृश्य सध्या तुम्हाला दिसत आहे. तुम्ही हे पाहू शकता की जे आंदोलन आहे या आंदोलनाला हे वेगळं वळण लागलंय. चित्र सध्या बोरगाव पेठ म्हणजे मेघनाथपूर स्वापून येत असून या ठिकाणी शेकडो लोक जे आहेत हे शेकडो लोक या ठिकाणी सध्या म्हणजे रास्ता रोको आंदोलन या महामार्गावर करत आहे. तुम्ही पाहत असा रस्ता आंदोलन करते नळवलाय आणि दुसऱ्या बाजूने अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या ज्या इकडची जे ट्रॅफिक आहे हे संपूर्ण या ठिकाणी थांबली असून संपूर्ण वाहतूक या बाजूने थांबलेल्या अवस्थेत दिसते. ज्या गाड्या आहेत मोठ्या प्रमाणात तुम्ही लांबच लांब लाईनी ज्या आहेत त्या सध्या महामार्गावर लागल्या असून म्हणजे शेकडो वाहन या ठिकाणी अडकलेल्या अवस्थेत आहेत. तुम्ही पाहू शकता की लोक खाली उतरू पोहून राहिले बॉ या ठिकाणी झालं काय. कारण कसं आहे लहान चुकला रस्ता आहे म्हटलं ऍक्सिडेंट झाले या ढगान लोक येतात पण या ठिकाणी मेघनाथपूरचं जे बोरगाव पेठचं पुनर्वसन आहे यासाठी आंदोलन करत्या जो तितंबा चालू आहे त्याच्यानं सध्या हे सर्वच्या सर्व ट्रॅफिक जाम झाली असून तुम्ही हे सर्व दृश्य या ठिकाणी पाहून राहिले. तुम्हाला मी अमरावतीकडून येणारे ट्रॅफिक दाखवले तर परतवाड्याच्या या दिशेने येणारे ट्रॅफिक पहा म्हणजे परतवाड्यातून अमरावती या दिशेने जाणारे वाहनं बी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबल्यात सुरक्षित अंतर ठेवून थांबल्यात की बाबा काही दगडफेक वगैरे होऊ नये त्यासाठी प्रत्येक वाहनानं या ठिकाणी सुरक्षित आपले वाहन थांबले असून म्हणजे परतवाड्याकडून ज्या अमरावतीला जाणाऱ्या वाहनाच्या लांबच लांब ज्या लाईन आहेत की सध्या लागल्यात पण याच्यापेक्षा जे जास्त ट्रॅफिक जे आहे ना मतलब भाऊ ते अमरावतीहून येणारी ट्रॅफिक जास्त असल्यानं सध्या हे टोटल जे आहे ना वाहतूक खोळंबली असून आंदोलन करते हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की बोरगाव पेठचं जे पुनर्वसनाचा विषय घेऊन त्यानं जो तितंबा या ठिकाणी लावला आहे त्या तितंब्यासाठी त्यानं संपूर्ण रोड अडवला असून हे सध्या ट्रॅफिक या ठिकाणी जाम झालेलं दृश्य मेघनाथपूर पाट्याहून आपल्यापर्यंत येत आहे. या ठिकाणी सरमसपुरचे ठाणेदार जाधव साहेब आले आहेत सोबत त्याच्यासोबत सहाय्यक पोलीस जे निरीक्षक आहेत काळे सुद्धा या ठिकाणी आले असून या ठिकाणी आंदोलन करते ज्या भूमिकेकडे त्याचं सांगायला लागलं रस्ता काय लावला तुम्ही राजो लोकल त्रास होणार पण लोक त्याचं काय ऐकायला तयार नाही आहेत मतलब म्हणजे या ठिकाणी मोठा गोंधळ झाला आहे. या ठिकाणी आंदोलन करतात मोठ्या प्रमाणात ज्या बाळाची संख्या तुम्हाला माहित आहेत ना माणसं तर ऐकतातच बाळा ऐकत नाहीत या साऱ्या साऱ्या रस्त्यावर बसल्या असल्यानं या आंदोलनाला हे वेगळं वळण लागलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहत असाल तर या ठिकाणी बाया वगैरे ज्या आहेत या ठिकाणी बाया मोठ्या प्रमाणात बसल्या असून हे पाय मोठ्या प्रमाणात सध्या ज्या बाया आहेत ना या बाया या विषयात आहे. ताई तुमचं काय साठी बसल्या काय विषय काय तुमचं सांगा बरं मला सांगा पटकन. पुनर्वसनाचा पुनर्वसन झालंच पाहिजे. काय म्हटलं पुनर्वसन झालंच पाहिजे काय करायचं होणार तुम्हाला बोरगाव पेठचं पुनर्वसन व्हायसाठीच्या भूमिकेवर हे सर्व जण या ठिकाणी ठाम आहेत. या ठिकाणी या बायाची संख्या बी मोठ्या प्रमाणात आहे. आंदोलन करते सहभागी असतात सुधीर भाऊ काय राजीव बाया ऐकायच्या तयारीत नाही नेमकं काय म्हणणं या बायाचं काय म्हणणं आंदोलन करते. या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून या बोरगाव पेठ ग्रामस्थांचं हे उपोषण सुरू आहे. 2018 सालापासून यांना नुसतं आश्वासनं दिले जातात पुनर्वसनासाठी. हे गाव पूर्णतः पुनर्वसन करण्यासाठी आहे यादीत आहे परंतु त्यांचं प्रत्यक्षात पुनर्वसन हे केलं जात नाही आहे. शासनाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत ते ह्या मागण्या अजूनपर्यंत मान्य करून घेऊ शकलेले नाहीत. त्यासाठी शेवटच्या हत्यार म्हणून या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना इतर ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना सहकार्य किंवा त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी ह्या वेळी असा आक्रमक पवित्रा घेऊन ह्या रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारला. मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्वरित यावर मार्ग काढून शासनाकडून निर्णय घेऊन या सर्व बोरगाव पेठ ग्रामवासियांचं पुनर्वसन पुनर्वसन करावं अशी सर्वांना विनंती करू. या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे आंदोलन करत्यात रुपेश भाऊ ढेपे दिसून आले सोबत बोरगावचे सरपंच राहुल भाऊ मले सदाफळे दिसून आले. पोलीस प्रशासन सध्या त्याच्यासोबत चर्चा करत आहे कारण दोन्ही कुंज ट्रॅफिक जर म्हणताना राजा अरे बापा 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 गाड्यात काय वय दोन्ही इकडे मोठ्या प्रमाणात गाड्या थांबल्याच्यानं दोन्ही पण ट्रॅफिक जाम झाले आहे. प्रशासनाला लवकरात लवकर मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करत असून
ठाणेदार वरिष्ठांसोबत काहीतरी फोनवर बोलताना दिसून आले, पण या बाया राजू ऐकायलाच तयार नाहीत ना बाया, लय खतरनाक काम आहे नाहीत तर उपोषण करता तुम्हाला बाया पाठीमागे दिसत असतील, पण जे वयोवृद्ध माणसं आहेत ते खुर्च्या टाकून समोर बसले आहेत. मावसा काय म्हणणं आहे तुमचं, तुम्ही एकदम खुर्च्या टाकूनच बसल्या ठिकाणी का? हा म्हणजे आमची मागणी पुरी झाली पाहिजे ना. कशी बा? कशी म्हणजे शासनाचे जे निर्देश आहे त्याचा आम्हाला आदेश पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे. आता 2018 पासून अंमलबजावणी नाही आहे, मग 2018 पासून तर आता किती दिवस झाले, मग इतके दिवसापासून त्याच्यानंतर 2422 ला हे झालं, त्याची अहवाल गेला, अहवालाला मान्यता द्या आम्ही उठून जातो. पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात बाया आहेत ना राजो, माणसा देखील बाया मला भल्ले आखली झाल्या काही कासाठी बसल्या बा, एकदम रस्ता जाम केला तुम्ही तर. बोरगावपेठचं पूर्णतः पुनर्वसन झालंच पाहिजे, शासनाला आतापर्यंत निवेदन देऊनही याच्यावर काहीच प्रतिक्रिया शासनाची दिसत नाही आहे. तसेच सर्व प्रकारे आमच्याकडून जे लेखी देता आलं ते देऊन झालेलं आहे, तरी कोणाची प्रतिक्रिया अजून आलेली नाही आहे. त्यामुळे सर्व महिलांनी सर्व गावकरी एकत्र येऊन आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. उपोषण आजचा तिसरा दिवस आहे, 3 दिवस झाले तरी कोणी मोठा अधिकारी इथे येऊन भेट दिलेली नाही आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलन हे आम्हाला स्वीकारावं लागलं आहे. प्रत्येक महिलेला काम आहे तरी सुद्धा सर्व महिला घेऊन आम्ही इथे बसलेलो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहत असाल तर जे उपोषण करते म्हणजे आंदोलन करते या ठिकाणी बसल्या तर रुपेश भाऊ बसले मला. रुपेश भाऊ नेमकं काय म्हणणं आहे बा, साऱ्या बाया माणसं एकत्र होऊन रस्ता अडवला येण्याचं? मागील 16 वर्षापासून या बोरगाव पेठ वासियांची मागणी आहे, त्यांचं अंशतः पुनर्वसन झालेलं आहे, परंतु सर्व गावकऱ्यांची मागणी अशी आहे की पूर्णतः पुनर्वसन यांचं व्हावं. आणि हिच्यात मुद्दाम हेतू पुरस्पर समोरचं घर हे अंशतः मध्ये घेण्यात आलं, मधातलं घर पुन्हा सोडलं आणि पुन्हा मागचं घर हे बुडीत क्षेत्रात घेण्यात आलं, त्याच्यामुळं हेतू पुरस्पर हे कुठं ना कुठं सिजत आहे. आणि त्याच्यामुळं हे सर्व गाववासियांचा एक रोष उत्पन्न झाला आहे की 16 वर्ष झाले तुम्हाला साधं, म्हणजे एवढी तुम्ही नाइन्साफी करता. त्यांनी सर्वांकडे या गावातल्या सर्वांकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो वासनीचा प्रकल्प आहे त्याच्या पाण्याने जो झिरपा होत आहे त्या झिरप्यांनी सर्व बोरगाव पेठच्या गावातील घर हे दुसदुशीत झाले. 3 दिवसापासून आपल्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी सहभागी होती, अक्षरातही लहाने उपोषणाला बसल्यात. त्या उपोषणा भाग म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर या बाजूनं मोठ्या प्रमाणात महिला मंडळ सुद्धा त्याच्या उपोषणात सहभागी झाल्यात. तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी अक्षरातही उपोषण बसल्या असून अक्षरातही बाबा बाबा असं वाटलं नाही उपोषण इतकं ताकद न होईल, बाया माणसं सार रस्त्यावर बसून रोड थांबवला तर नेमकं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा ना मला, लोकल वज्जर त्रास होणार ना बाबा, दोन्हीकडे ट्रॅफिक थांबली आहे ना. आम्हाला खरं तर बोरगाव पेठ ह्या गावाचं पुनर्वसन हवं आहे आणि पूर्णतः पुनर्वसन हवं आहे हे, आणि हे गावकरी त्याच्यासाठीच रस्त्यावर उतरले आहे कारण की बऱ्याच वर्षाचा हा मुद्दा हा रेंगाडलेला आहे. जवळपास 2015 पासून आमचे काका याचा पाठपुरावा करत आहे, परंतु कोणीही कोणतेही सरकार किंवा कोणते इथले मुख्य प्रतिनिधित्व करणारे सुद्धा हा ह्या मुद्द्यात हातभार लावत नाहीये. त्यामुळे आज आम्हाला सर्वांना गावकरी मंडळींना रस्त्यावर उतरायची. घटनास्थळी सध्या पोलिसाचा मोठा ताफा प्राप्त झाला असून हे आंदोलन जे आहे उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहत असाल, त्या बाजून पाहत असाल की आंदोलन करते जे आहेत रुपेश लहाने येईले पोलीस वाले पकडून घेऊन चालले आहेत. तुम्ही पाहत असाल रुपेश लहाने यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या ठिकाणी आंदोलन करते जे आहे ते रुपेश लहाने यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दृश्य आहे. म्हणजे या आंदोलनाची जी स्थिती आहे सध्या चिघळल्या कंडिशन मध्ये दिसत असून पोलीस प्रशासन सध्या बळजबरीचा वापर करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत काय हा एक प्रश्न होत असून आंदोलन करते असणारे जे आहे तेले तुम्ही या ठिकाणी पाहता जी रुपेश लहाने येईल ताब्यात घेतला आहे पोलीस प्रशासनानं. तुम्ही पाहत असाल पोलीस प्रशासनानं रुपेश लहाने यांना ताब्यात घेतला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यासोबतच हे पाय सर्व जण येले ताब्यात घेतला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की रुपेश भाऊ सध्या पोलीस आहे ना ताब्यात घ्या. रुपेश भाऊ हे आंदोलन पोलीस प्रशासन दाबण्याचा प्रयत्न करून आलं काय असं तुम्हाला वाटून राहिलं काय? पाहतो आपण पाहतो की गेल्या 3 दिवसापासून या बोरगावपेठचं पूर्णचा पूर्णसून होण्याकरता गावकरी मंडळी अक्षरा लहाने इथं उपोषणावर बसले आहे, पण कोणातरी राजकीय वर्द रस्त्यामुळे कोणातरी प्रेशरमुळे इथं जबरदस्ती कोणते अधिकारी येऊन दिले त्या अधिकाऱ्याला फोन चाललेले आहे की या इथं जाऊ नका देवी यांना बसू द्या किती जात म्हणून. आमचे गंगाधरराव इंगळे जे आहे 70 वर्षाचे बसलेले आहेत इथं, वय वर्ष 70 असून त्यांची काल तब्येत खराब झाली होती, तुम्ही त्याचा आय विटनेस आहे. आणि अशा तब्येत खराब असतानाही हे कोणतं प्रशासन
आमचा प्रश्न मार्गी नसलेल्या लावमुळे गावकरी मंडळींच्या भावना अनावर झाल्या, त्यामुळे आम्ही आज चिकादान केलेलं. या ठिकाणी सरमसपुरा पोलीस स्टेशनचे खासदार जाधव सर आहेत. जाधव सर, शेवटी तुमची मेहनत रंगात आली, कोणत्या प्रकारे आंदोलन करते समजून सांगितलं आणि पुढचं पाऊल काय आहे? पुढचं पाऊल म्हणजे त्यांना ज्या मागण्या आहेत त्यांच्या त्या पुनर्वसना संबंधित आहेत. सर्व मागण्या ह्या महसूल विभागाशी संबंधित असल्यामुळे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांच्या मागण्याबद्दल त्यांना योग्य ते आश्वासन देणार आहेत आणि योग्य ती कारवाई करणार आहेत. बरं, सध्या जे आंदोलन करते असणारे रुपेश लहाने येले ताब्यात घेतलाय, तर पुढची कोणत्या प्रकारची पोलिसी कारवाई? कारण खूप वेळ झाला, सामान्य नागरिकाला या ठिकाणी त्रास झालाय. हा बरोबर आहे, सामान्य नागरिकाला त्रास झाला आहे, पण आता ते आम्ही मोकळं केलेलं आहे आणि जे काही आयपीसी नुसार जे क्राईम रजिस्टर करायचं ते आम्ही करू. अखेर एका तासापासून चालू असणारं आंदोलन पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे निघालं आहे. ट्रॅफिक हळूहळू जे आहे ना हे मोकळे होत असून तुम्ही पाहू शकता की लांबच लांब ज्या लाईनी आहेत त्या अमरावती परतवाडा महामार्गावर लागल्या होत्या. सर्व लोक इतक्या वेळचे डिस्टर्ब झाले होते, तुम्ही हे दृश्य पाहू शकता. पण इकडच्या बाजूने अजूनही बोरगाव पेठच्या जे नागरिक आहेत हजारोच्या संख्येनं या आंदोलन स्थळी एकत्र झाले होते. पुरुषांसोबतच महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं या आंदोलनाला वेगळं स्वरूप प्राप्त झालं होतं. अखेर महसूल अधिकारी असणारे नायब तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून याच्यावर महसूल रित्या कोणता तोडगा निघते याकडे येणारी वेळ तरी सांगायची. पण आज हे जे आंदोलन आहे या आंदोलनाने या नागरिकांच्या यश प्राप्त झालाय. विघ्नात तुरले, जे अन्नत्याग आंदोलन चाललं त्याचा वेगळा पवित्र आज पाल भेटला. तुम्ही जर माझ्या सध्या लेफ्ट हँड साईडला पाहत असाल, प्रशासनाच्या माध्यमातून दांडगा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवला आहे. म्हणजे SRPFचे दंगा नियंत्रक पथक घटनास्थळी या ठिकाणी दाखल झाले आहे. SDPO साहेब असणारे अविना आपले जे साहेब आहेत, SDPO साहेब सध्या या ठिकाणी आहेत. पण सध्या महत्वाची भूमिका अशी आहे की महसूल विभागाच्या माध्यमातून म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असणारे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या वतीनं मांडवे साहेब जे आंदोलन करते आहेत याच्यासोबत चर्चा करतानाच हे सध्या दृश्य या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे आंदोलनकर्त्याचं आंदोलन अतिशय उग्र स्वरूपात आज या ठिकाणी पाहायला भेटलं. परतवाडा ते अमरावती असणारा महामार्ग जवळपास 1 घंटा या ठिकाणी म्हणजे रहदारी मोठ्या प्रमाणात जाम झाली होती. आता महसूल विभागाच्या माध्यमातून सध्या जे आंदोलन करते आहे त्याच्यासोबत चर्चा करून झालं, नेमकं त्यातून काय मार्ग निघते हे लवकरच माहित होईल.